बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। पिंपळगाव बसवंत अज्ञात मोटरसायकल चोरांनी निफाडला महिलेच्या गळ्यातील 60,000 दागिने लांबवले। शहरातील गणेश नगर भागात शनिवार दिनांक 10 रोजी अज्ञात मोटरसायकल चोरांनी गणेश नगर येथे राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि दोरली रुपयात दुमटोकली। दरम्यान ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून याबाबत निफाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निफाड शहरातील गणेश नगर येथील जास्वंद क्लिनिक समोर बुधवार दिनांक 10 रोजी दुपारी 1:20 सुमारास डॉक्टर महेंद्र कुलकर्णी आणि त्यांच्या आई पायी जात असताना अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकलवरून येऊन त्यातील पाठीमागे बसलेल्या आरोपींनी महेंद्र कुलकर्णी यांच्या आईच्या गळ्यातील 60,000 रुपये किमतीचे अंदाजित 1 तोळे वजनाचे सोन्याची चैन आणि हिऱ्यांचे लावलेले पांढरे दोरले चोरून नेल्याने सदर गुन्हा निफाड पोलिसात दाखल झाला असून पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार हे अधिक तपास करीत आहेत। दरम्यान गेल्या आठवड्यात अशीच दागिने लांबवल्याची घटना निफाड शहरात घडली होती। पुन्हा अज्ञात मोटरसायकल चोरांनी आज दागिने लांबवले। त्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दागिने चोरणाऱ्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी महिला वर्गाकडून होत आहे। प्रबंधोई महाराष्ट्र न्यूजसाठी दिनेश गोसावी पिंपळगाव बसवंत। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।